everyone, a warm welcome to another video with another new day. आजचा टॉपिक आहे कंपाउंड इफेक्ट. कंपाउंड इफेक्ट काय असतो ते आज आपण बघूया. कंपाउंड इफेक्ट म्हणतो की रोजची जी तुमची लाईफ आहे त्या लाईफमध्ये जर तुम्हाला गोल अचीव करायचे असेल तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, स्मॉल स्मॉल चॉईसेस घ्यायचे. स्मॉल स्मॉल गोष्टींची मध्ये छोटी छोटी चॉईसेस घ्यायचे, छोटे छोटे निर्णय घ्यायचे आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवायचं आहे. आणि मग काय होईल की डेली सातत्य असल्यामुळे, डेली तुम्ही त्या चॉईसेसवर काम करत असल्यामुळे ॲट द एंड तुम्हाला तुमचं गोल अचीव होईल. म्हणजे उदाहरण द्यायचं असलं तर तुम्ही डाएट फॉलो करत आहात, तर आज तुम्ही सुरुवात केली आणि तुमचं एंड गोल आहे एक महिन्यानंतर तुम्हाला असं फिट व्हायचं आहे, ठीक आहे. तर तुम्हाला आज तुम्ही स्टार्टिंग केली आहे हॅबिटमध्ये डाएटमध्ये चेंज, तर तुम्हाला आजच त्याचा इफेक्ट दिसणार नाही आहे. पण जर तुम्ही कन्सिस्टंट राहाल तर एक महिन्यानंतर त्याचा इफेक्ट तुम्हाला नक्की दिसेल. तर कंपाऊंड इफेक्ट पण तेच म्हणतो की जर तुम्ही एखादी छोटासा निर्णय घेतला त्याच्यामध्ये कन्सिस्टंट राहा, सातत्य ठेवा आणि तुम्हाला एंड गोल नक्की अचीव होईल. हेच कंपाऊंड इफेक्टचं म्हणणं आहे. आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या स्टडीमध्ये सुद्धा आपण जर रोज थोडी थोडी स्टडी करेल तर आपली स्टडी पूर्ण होऊन जाईल ॲट द टाईम ऑफ एक्झामपर्यंत. एक्झाम येईपर्यंत आपली पूर्ण स्टडी कम्प्लीट होऊन जाईल आणि आपल्याला चांगला रिझल्ट पण अचीव होईल. हे सुद्धा कंपाऊंड इफेक्टचं उदाहरण आहे. तर आय होप की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एखादी गोल अचीव करायचं असेल तर तुम्ही कंपाऊंड इफेक्टचा वापर कराल. कोणत्या पण क्षेत्रामध्ये कोणती पण हॅबिट तुम्हाला चेंज करायची असेल तर कंपाऊंड इफेक्ट कामी येतो. थोडं थोडं चेंज करा, रेग्युलर राहा आणि एंड गोल अचीव करा. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर युअर हेल्प. बाय बाय, टेक केअर.